हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अदर व्हिडिओ ऑफ अवर पी वाय क्यू सिरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट इलेवन स्टँडर्डचा चॅप्टर नंबर सिक्स विच इज इडॉक्स रिॲक्शन चैप्टर चॅप्टरवर बेस्ड नाईन शिफ्टमधून माझ्याकडे टोटल आठ क्वेश्चन्स अवेलेबल झालेले आहेत तो अप्रॉक्सिमेटली अगेन वी कॅन कन्सिडर की एक क्वेश्चन आपल्याला दिसणार आहे पर शिफ्ट देट विल बी ओनली वन क्वेश्चन विच विल बी आस्ट पर शिफ्ट ओके आता एकच क्वेश्चन दिसणार आहे म्हणून हा इम्पॉर्टंट नाही आहे असं समजून कधीच चालायचं नाही आहे एक एक क्वेश्चन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे एम फॉर दॅट हंड्रेड पर्सेंट आईल आणि इफ यू आर एमिंग फॉर धिस हंड्रेड पर्सेंट देन ईच अँड एव्हरी लेसन इज इम्पॉर्टंट टोटल ट्वेल्थ स्टँडर्डचे सिक्स्टीन प्लस इलेवन स्टँडर्डचे नाईन असे ट्वेंटी फाईव्ह लेसन्स तुम्ही एम करणार आहात टू अचीव दॅट हंड्रेड पर्सेंट आईल टू गेट धोस फिफ्टी ऑफ फिफ्टी मार्क्स अँड टू हेल्प यू अचीव धिस टार्गेट मी माझ्याकडून तुम्हाला ही पी वाय क्यू सिरीज अवेलेबल करून देतो आहे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट ऑन यूट्यूब ओके ऑलराईड डेन तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम यू विल स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर वन विच सेज दॅट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन सी ए सी टू अँड के टू सी टू ओ फोर आता इथे सी ए सी टू मधला जो कॅल्शियम आहे तर धिस कॅल्शियम इज फ्रॉम ग्रुप टू कॅल्शियम आहे ग्रुप टू मध्ये आणि फॉर ग्रुप टू आपला जो ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर असतो प्लस टू आता जर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सी ए प्लस टू आहे तर त्यानुसार इथे इक्वेशन बघा कसं बनेल तर प्लस टू प्लस टू एक्स विल बी इक्वल टू झिरो ना वाय एम रायटिंग एज ए टू एक्स कॉज दोन कार्बन आहेत राईट आता हा प्लस टू ऑपोजिट साईडला गेला तर टू एक्स बनणार आहे मायनस टू आणि मग त्यानुसार एक्स बनेल आपल्याकडे मायनस वन आता जो दुसरा पार्ट आहे त्याला सॉल्व्ह करायची पण गरज नाही आहे कॉज मायनस वनवाला आपल्याकडे एकच ऑप्शन आहे विच इज ऑप्शन बी इवन इफ यू सॉल्व्ह दॅट पार्ट जरी तुम्ही के टू सी टू ओ फोर सॉल्व केलात गरज नाही आहे सॉल्व्ह झालेला आहे आन्सर मिळालेला आहे पण जस्ट फॉर प्रॅक्टिस पोटॅशियम जो आहे तो असतो प्लस वन आणि प्लस वनचे असे दोन जण आहेत प्लस मी इथे मेन्शन करेन टू एक्स कारण अगेन कार्बन दोन आहेत प्लस ऑक्सिजन जो आहे तो असतो मायनस टू तो मायनस टू इन्टू फोर त्यानुसार टोटल बनणार आहे इथे झिरो का झिरो कारण डोक्यावरती चार झिरो आहे आता इथे बनेल व प्लस वन इन टू टू दॅट इज टू प्लस टू एक्स मायनस एट इक्वल टू झिरो टू मायनस एट मायनस सिक्स मायनस सिक्स अपोजिट साईडला गेला तो बनणार प्लस सिक्स ना टू एक्स इज प्लस सिक्स तर एक्स जो आहे तो बनणार आहे प्लस थ्री ऑल राईट मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कोणता आहे स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग काय असतो तर ज्याची ऑक्सिडाईज होण्याची टेंडन्सी जास्त आहे जो स्वतः खूप जास्त ऑक्सिडाईज होतो असा स्पेसिस बनतो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट ओके हे कम्पेअर करण्यासाठी आपल्याकडे एक लास्ट इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणून एक टेबल गिवन आहे त्याच्यामधून तुम्ही हे थोडं रेफर करू शकता आता त्याच्यामध्ये ते जे काही व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत का तर अजिबात नाही एक सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवायची नाही आहे यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड की ऑक्सिडाइज होणं म्हणजे काय ऑक्सिडाइज होणं म्हणजे काय असतं तर देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जिथे इलेक्ट्रॉनचा लॉस आहे त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन ओके आता लॉस व्हायची टेंडन्सी जास्त कोणाची असणार आहे तर दी हायेस्ट टेंडन्सी असते आपल्याकडे ग्रुप वनची मग असते ग्रुप टू ची मग असते ग्रुप ची अँड ऑन ठीक आहे आता इथे जर तुम्ही बघाल तर हा पोटॅशियम आहे ग्रुप वनमधून मॅग्नेशियम आहे ग्रुप मधून अॅल्युमिनियम आहे ग्रुप थर्टीनमधून आणि ए जी तर डी ब्लॉकमधला आहे ओके okay? जो की असणारा आहे ग्रुप नंबर टेनमधून तर ह्यानुसार जर बघितलं तर इथे ग्रुप वनची जी स्पेसिस आहे विच इज पोटॅशियम इट विल हॅव हायएस्ट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन आणि इज त्याची इलेक्ट्रॉन लूज करायची टेंडेन्सी जास्त आहे म्हणजे तो पटकन ऑक्सिडाइज होणार आणि जी स्पेसिस पटकन ऑक्सिडाइज होणार तो आपल्यासाठी झाला स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट राईट मुविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड विल शो प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट आता ऑक्सिजन जो आहे जनरली त्याची जे जनरल ऑक्सिडेशन स्टेट असते ती असते मायनस टू जनरली तो ऑक्सिडेशन स्टेट काय देणार आहे मायनस टू आता समजा आपल्याकडे ग्रुप वन असेल किंवा काही केसमध्ये जर ग्रुप टू असेल तर विथ मायनस टू मायनस टू तर दिसणारच आहे बट मायनस टू बरोबर आपल्याला दिसू शकतं मायनस वन मायनस हाफ आणि मायनस वन बाय थ्री सेम वे जर ऑक्सिजन फ्लोरिनशी कंबाईन झाला जर ऑक्सिजन फ्लोरिनशी कंबाईन झाला तर त्या केसमध्ये इट मे शो प्लस वन अँड प्लस टू तर जी पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आहे ती एकदाच पॉसिबल आहे जेव्हा तो फ्लोरीनशी कंबाइन होतोय आणि फ्लोरीनशी कंबाईन झालेलं आपल्याकडे इथे एकच ऑप्शन आहे जो आहे ओ एफ टू सो इन केस ऑफ ओ एफ टू ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन असणार आहे प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलंय ऑक्सिडेशन नंबर फॉर सी आर चेंज इन ऑक्सिडेशन नंबर फॉर सी आर बघा आता इथे सी CR आर आहे सी आर टू ओ सेव्हन टू मायनस आणि अपोजिट साईडला आहे सी आर थ्री प्लस ठीक आहे आता सगळीकडे थ्री प्लस तर मेन्शन केलेला आहे त्यामुळे इथे तर माहितीच आहे आपल्याला की सी आर थ्री प्लस आहे मोनो ॲटॉमिक आयर्न आहे तर जो चार्ज तोच ऑक्सिडेशन तो 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 नंबर त्यामुळे इथे ऑक्सिडेशन स्टेट ही प्लस थ्री बनणार आहे जो सेकंड पार्ट आहे जो ऍक्च्युअल पार्ट आहे वाला सी आर टू ओ सेव्हन टू मायनस इथे जर मी इक्वेशन बनवलं तर हे इक्वेशन बनेल टू एक्स प्लस मायनस टू इन टू सेव्हन इक्वल टू मायनस टू आता हे असं का आलं तर हा जो मायनस टू लिहिला आहे हा मायनस टू कोणासाठी आहे तर तो, तो आहे फॉर ऑक्सिजन आणि हा जो मायनस टू आहे तो आहे त्या आयनवरचा चार्ज नो अप्लायन धीस टू एक्स मायनस फोर्टीन इक्वल टू मायनस टू हा मायनस फोर्टीन अपोजिट साईडला गेला तर प्लस बनेल तर मायनस टू प्लस फोर्टीन बनेल नऊ टू एक्स विल बी प्लस ट्वेल्व टू एक्स प्लस टुवे आला तर एक्स बनणार आहे आपल्याकडे प्लस सिक्स एक्स काय बनणार आहे प्लस सिक्स जो की इथे एकच ऑप्शन दिसतोय प्लस सिक्स टू प्लस थ्री ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन विच इलेमेंट फ्रॉम फॉलोइंग एक्झिबिट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ प्लस टू प्लस टू कोणाची स्टेट आहे प्लस टू स्टेट आहे फॉर ग्रुप टू प्लस टू कोणासाठी आहे तर फॉर ग्रुप टू आता इथे जर बघितलं तर सोडियम ग्रुप वनमध्ये आहे लिथियम ग्रुप वन मध्ये आहे रुबिडियम ग्रुप वन मध्ये आहे बट हा जो एसआर आहे स्ट्रॉन्शियम दिस इज फ्रॉम ग्रुप नंबर टू हा कुठे आहे ग्रुप नंबर टू मध्ये त्यामुळे त्याच्यासाठी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे प्लस टू ग्रुप वन असेल तर प्लस वन असणार आहे ग्रुप टू असेल तर प्लस टू असणार आहे ऑलवेज रिमेंबर ओके बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय की पीटीसाठी ऑक्सिडेशन स्टेट काय आहे इक्वेशन काय बनेल तर एक्स प्लस सी एल म्हणजे मायनस वन सी एल म्हणजे काय घेणार मायनस वन इन टू सिक्स विल बी इक्वल टू मायनस टू हा मायनस टू का आला तर डोक्यावरती चार्ज आहे हा मायनस वन का आला तर दॅट इज सी एल का जनरल ऑक्सिडेशन स्टेट राईट मग इथे बनेल एक्स मायनस सिक्स इक्वल टू मायनस टू मायनस सिक्स ऑपोजिटला गेला तर प्लस सिक्स बनला मायनस टू प्लस सिक्स दिस विल बी प्लस फोर आन्सर बनणार आहे प्लस फोर विच इज ऑप्शन बी म्हणून तुझं नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स आपल्याला फाईन करायचा एक्स हा इथे दिसतोय बघा एक्स हा इथे दिसतोय ओके okay. आता इथे बघूया आपण एम एन MN चेंज काया है, MN है. तो है, MN चा चेंज काय आहे तर एम एन प्लस टू मध्ये आहे तिथून तो चाललाय एम एन ओ टू मध्ये म्हणजेच प्लस टू चा बनलाय इथे प्लस फोर प्लस टू चा काय बनतोय प्लस फोर तुम्ही प्लस फोर का बनला एम एन ओ टू आहे की रे तर एम एन ओ टू मध्ये हे इक्वेशन असं येणार एक्स प्लस मायनस टू इंटू टू ऑक्सिजनसाठी मायनस टू तो दॅट विल बी एक्स मायनस फोर अँड दॅट इज झिरो म्हणून एक्स काय बनणार आहे तर प्लस फोर तसंच जर बघितलं तर सी एल ओ थ्री मायनस त्या सी एल ओ ओथ्री मायनसमध्ये आपल्याकडे इक्वेशन बनेल एक्स मायनस सॉरी एक्स प्लस मायनस टू इंटू थ्री इक्वल टू मायनस वन हे जर तुम्ही सॉल्व केलं तर एक्स बनणार आहे आपल्याकडे मायनस फाईव्ह एक्स बनणार आहे प्लस त्याच्यापासून इकडे बनलाय आहे सी ओ टू सी ओ टू मध्ये जो सी असणार आहे तो बनणार आहे प्लस फोर आत्ताच्या वरती सॉल्व केलं ना तसंच आहे आता प्लस चा प्लस फोर बनला म्हणजे चेंज कितीचा आहे तर चा आहे आणि प्लस चा प्लस फोर बनला म्हणजे चेंज आहे टू चा आता आपल्याला फक्त चेंज बॅलन्स करायचं आहे एका ठिकाणी टू आहे एका ठिकाणी वन आहे तर जिथे चेंज चा आहे त्याला मल्टिप्लाय बाय टू करून टाका आता हे जर टू ने आपण इथे मल्टिप्लाय केलं तर इथे पण टू येणार इथे पण टू येणार त्यामुळे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे बनणार आहे टू नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलंय तर सेलेनियम जो आहे सेलेनियम एसी एसीचा ऑक्सिडेशन नंबर कसा चेंज होतोय इथे एसी ओ थ्री टू मायनस आहे एसी ओ थ्री टू मायनस तर एसी थ्री टू मायनससाठी इक्वेशन बनेल एक्स प्लस मायस टू इंटू थ्री इक्वल टू मायनस टू तसंच ऑपोजिट एंडला आहे ए सी ओ फोर टू मायनस त्या केसमध्ये बनेल एक्स प्लस मायनस टू इंटू फोर इक्वल टू मायनस टू आता हे जर सॉल्व्ह केले आपण तर एक्स मायनस सिक्स इक्वल टू मायनस टू मायनस सिक्स अपोजिट साईडला गेला प्लस झाला मायनस टू प्लस सिक्स दॅट विल बी प्लस फोर अँड इकडे फाईन करायची गरज तर नाही आहे का नाही आहे गरज का ऑप्शन बघाल तर एकच ऑप्शन दिसतोय प्लस फोरवाला बट स्टील फाईन करून टाकू आता आपण तर एक्स मायनस एट इक्वल टू मायनस टू मायनस एट ऑपोजिट साईडला गेला तर इक्वेशन म्हणणार एक्स इक्वल टू मायनस टू प्लस एट दॅट विल बी प्लस सिक्स हा होता तुमचा इडॉक्स रिॲक्शनचा लास्ट क्वेश्चन होपफुली यू हॅव अंडरस्टूड द एक्सप्लेनेशन एंड इफ यू हैव अंडरस्टूड दिस एक्सप्लेनेशन Then do try to solve as much question as possible. If question solve questions, you solve But before solving these questions, do remember reading is also important. So, read textbook read character read the textbooks, you have to go for solving. All the best for your preparation for MHT CET exam for 2024 or 2025 if you are in 11th standard. Alright then. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टिल देन, बाय बाय